आदि राजांची पूजास्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत. समोर दगडी बांधकाम दिसतंय, ते 350 वर्षापूर्वी. समोर आता आपण नवीन बनवतोय आणि खरं तर या मंदिरासाठी हा किल्ला बांधला आहे. हिस्ट्रीमध्ये फेमस झाला अफजलखानला मारल्यानंतर. आतमध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे. आपण इथं हा मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये एक स्फटिकाचं क्रिस्टलचं शिवलिंग आहे आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाज्यामध्ये एक तलवार आहे. आता ह्या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणला आहे. हा दगड कशाचा आहे, सोनार लोकांकडे सोनं टेस्ट करण्यासाठी असतो, बॅकस्टोन कसोटी, त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. हा दगड नेपाळवरून राजगड किल्ला पुणे किल्ल्यामध्ये मागवला आणि त्यावेळेचे मूर्तिकार होते बंबाजी नाईक पानसरे यांनी अष्टपूजा म्हणजे 8 हातातली जी मूर्ती घडवली आहे. आणि 1661 मूर्तीची स्थापना अफजलखान वधानंतर 2 वर्षांनी. आतमध्ये जाऊन पहा तुमचे 60 वर्षापूर्वीची मूर्ती कशी दिसते. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. राजे आपल्या सत्या सोबत बाळगणारे शिवलिंग पाहण्याचा योग तुम्हा लोकांना येणार आहे. आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे 4थे सेनापती होते, नाव आहे हंसाजी मोहिते. पहिले सेनापती मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर आणि 4थे जे हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ शिवाजी महाराजांचे मेवणे राजारामांचे मामा यांची ती तलवार. परंतु ह्या ठिकाणी का ठेवण्यात आलेली आहे, हंसाजी मोहितांचा पराक्रम असा आहे की त्या एका मावळ्याने या प्रतापगड युद्धामध्ये ते एका तलवारीने फक्त 600 लोक मारली आहेत. थोडक्यात पद्धत अशी राहते, दारू गोळा पडून टाकतात मागे छोटे छोटे होले तिथून फायर करतात. साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी पकडतो तशी हातामध्ये पकडण्याची तोफ आहे. एकटा माणूस उचलून 5 किलोमीटरची बॉर्डर फिरत होता, वजन फक्त त्याचं 150 किलो आहे. 150 किलो. आता मिलिटरीमध्ये रॉकेट लॉन्चर बघता, हे जुनेवाले 120 किलोचे, 35 दोन आणि 45 आहे. आणि 3 नंबरच्या हॉकीच्या काठीसारखी दिसते बघा, ती त्यावेळेची दगड फोडायची पहार आहे. आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आली आहे. एक तर आमट्याची साईज असते 1.5 किलो वजन, त्याचा वापर आपण माती खणण्यासाठी करतो. ती त्यावेळेची दगड फोडायची पहार 50 किलो वजनाची पहार घेऊन लोक 8-8 तास काम करत होते. हे सगळं पोलादी लोखंडी आहे. हा लोखंड पोलादच आहे. आणि आजकाल आधुनिक मावळे येतात, उचलण्याचा प्रयत्न करतात, हातापायानं पाडून घेतात, मग आम्ही लोकांनी ते बंद केलं आहे. कारण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज नाही. येणारा जो आधुनिक मावळा आहे, सगळा वडापाव पिझ्झा बर्गरचं समाधानी आहे, त्याचं हे कामही नाही आहे. म्हणूनच म्हणावं लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ, नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती तिथली अंगणामध्ये तुळस, आणि नसते राजा शिवछत्रपती तर उरले नसते मंदिरावरती कर. करेक्ट. या दर्शन करून या मी इथे थांबतो. आत अलाउड नाही. अशी मूर्ती पाहायला मिळत नाही. पण तुम्ही दक्षिणमुखी मारुती पाहाल ना, मूर्तीचं तोंड डाव्याच्या उजव्या बाजूला असतं, हातामध्ये पर्वत किंवा घना असतो. ती समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती अरे हा हाच बघायचं महत्वाचं आहे. तिथून वरती बाल्य किल्ल्याचा प्रवेश.
जमिनीचं खोदकाम करताना आतलं शिवलिंग हे जमिनी सापडलं, याला आपण स्वयंभू म्हणतो. स्वयंभू म्हणतो. हा जो रिकामा चौथरा आपल्याला दिसतोय की त्यावेळेची राजदरबारची जागा आहे, त्याला सदर म्हटलं जायचं. सदर. हा दरबाराला मुघली पद्धतीची दोन नाव होती, एक दिवाने खास आणि दिवाने आम. सिक्रेट अँड जनरल दिवाने खास खास लोकांचा ह्या ठिकाणी आणि आम जनतेचा रायगड किल्ल्यावर पूर्ण बांधलेली इमारत होती. इंग्रजांना वाटलं काहीतरी खजाने मिळेल, त्या उद्देशाने उद्ध्वस्त केलं. आता रिकामा चौथरा आहे. पाठीमागे आपण एक भुयारी मार्ग कडेलोट पॉइंटात राजांचं दर्शन शेवट करणार. अच्छा. आता समोरचं बघा, परत टेहेनी दुरुज बघा तुम्ही. आता इथून त्याचा लुक बघा कसा जबरदस्त. बावन एकर तिथे भुयारी मार्ग. समजा शत्रूने लढाई करते वेळी खालचा मोठा परिसर जिंकला तर आपल्या सैनिक लोकांनी ह्या बाल्य किल्ल्यातून लढाई करायची. काही जिंकला तर ह्या भुयारी मार्गांचा वापर करा. हे जास्ती दूर जात नाही, ते भिंतीच्या बाहेर निघतात. सरळ भिंतींच्या बाहेर जायचं, परिसरातील मावळे एकत्र करायचे आणि किल्ल्यावरती परस्वारी करायची. शेवटपर्यंत किल्ला सोडून पळून जायचं नाही, त्याला आपण गनिमी कावा म्हणतो. पूर्वी दगडी झाकणं असायची म्हणून समजून येत नव्हतं, आता दाखवण्यासाठी थोडे ओपन आहेत. आता आपण पनिशमेंट पॉइंट कडेलोट शिक्षा कडेलोट जाणार. आपण आता चाललेलो आहोत कडेलोट कडेलोट पॉइंट कडे, म्हणजे हा प्रतापगडचा सगळ्यात महत्वाचा भाग सुद्धा मानला जातो, ज्याप्रमाणे माची आणि सगळे बुरुज मानले जातात. तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याला आपण पनिशमेंट पॉइंट कडेलोट शिक्षा देण्याची जागा म्हणतो. त्यावेळी कोणी फितुरी चोरी लभाडी गुन्हेगारी राजद्रोह केला तर त्या जिवंत माणसाला पकडून आणायचे, धान्याच्या मोठ्या पोत्यामध्ये भरायचे, पोत्याला वरून टॉप करायचे, फील करायचे आणि कड्यावरून ढकलून द्यायचे, त्याला आपण कडेलोट म्हणतो. समुद्र सपाट 1800 फूट खाली 1800 फूट दरीमध्ये फेकून देत होते. शिक्षा जास्त होत्या, गद्दार लोक कमी होते. आज जर आपण हे पनिशमेंट दिलं तर 1800 फूट डेफिनेटली भरून जाईल. आता आपण शिवस्मारकाकडे आपण पूर्ण उंची पाहिली, चौथऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फूट उंचाचं स्मारक आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. हे वेगवेगळ्या 16 भागांमध्ये आणलं आणि ॲसेम्बल करून इथं बसवलेलं आहे. तर हे पंचधातूपासून बनवलेलं 4500 किलोचं स्मारक हे बनवलं आरपी कामत रामचंद्र पांडुरंग कामत मुंबईमध्ये आणि 30 नोव्हेंबर 1957 पंडित नेहरूजींच्या हस्ते उद्घाटन आहे. जवळजवळ स्मारकाला 62 वर्ष पूर्ण झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांचं पहिलं स्मारक या ठिकाणी बसवलं, आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आणि जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती. आणि आपण जो कधी असे स्मारक पाहू तर मूर्तिकार अशा मूर्त्या बनवताना एक इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा मृत्यू कसा झाला असेल हे घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशनवरून दर्शवलं जातं. समजा जर घोड्याचा पुढचा एक पाय वरती असेल तर घोड्यावर बसणारा राजांचा मृत्यू हा नैसर्गिक आजारपणामधला आणि घोड्याचे 2 पाय वरती असतील तर त्यांना युद्धामध्ये मारलाय. तुम्ही तारा राणी राणी लक्ष्मीबाईंचे घोडे पाहिले असतील तर समोरची 2 पाय वरती असतात कारण त्यांना वीरगती आली. राजांचं आयुष्य होतं 50 वर्ष. 1630 जन्म झाला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आणि 1680 मृत्यू झाला रायगडवरती. पहिली 15 वर्ष सोडली तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 500 लढाया 365 किल्ले त्यांना उसंत कधी मिळाली नाही.
सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास झाला, त्याच्यामध्ये विषबाधा झाली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरत गेली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 त्यांचा मृत्यू झालाय। म्हणून त्यांच्या घोड्याचा एक पाय वरती आहे। म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक दयाचरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, देव सर्वांचे एकच, फक्त राजे शिवछत्रपती। तर आपल्या बालेकिल्ला बघून झालेल्या बालेकिल्ल्याची माहिती सुद्धा आपण फार चांगली आपण अनुभवलेली आहे। तर आता आपण टेहळणीपूरच्याकडं वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे। तो आपण आता वर आलो तो आता सरळ खाली आणि शेवटच्या टोकाला जायला लागणार आहे आपल्याला। तर तिथे गेल्यानंतर त्याचीसुद्धा माहिती घेऊ आपण, पाहू ते कसं आहे ते, आणि त्यानंतर मग आपण पुढची जर्नी करू। तर आपण आता चाललेलो आहोत टेहळणी ब्रिजकडे। तर हा जो प्रतापगड म्हणल्यानंतर सगळ्यांच्या ज्या लक्षात येतो तो हा टेहळणी ब्रिज, जिथं हा मोठा भगवा झेंडा फिरकत आहे मोठ्या मानानं। तर मगाशी आपण चाललो होतो तेव्हा पाऊस आला होता, त्यामुळे आपल्याला नीट जाता आलं नाही चालत। आणि हा मागचा व्ह्यू तर तर आपला टेहळणी ब्रिज बघून झालेला आहे। वरतनं किती मस्त दृश्य दिसतं ते पाहिले आपण। आता आपण जाऊया इथून, पाहूया पुढचं काय काय होतं ते नियोजन।